मेतके तीर्थक्षेत्राचा महिमा वाढेल, ते प्रतिशिर्डी होईल, देशात समान नागरी कायदा येईल, दुष्काळग्रस्त भाग पाण्याखाली येऊन नंदनवन फुलेल, शर्यतीचा बसव्या म्हणजे बैल शाप देईल अशी महत्त्वपूर्ण भाकितं मूळ क्षेत्र मेतके येथे करण्यात आली. मेतके येथील भंडारा महोत्सवात झालेल्या नाथांच्या भाकणुकीत झाली. श्री हालसिद्धनाथ व बळवामा यांच्या या भंडारा महोत्सवाची सांगता भाकणूक व महाप्रसादानं झाली. श्री हालसिद्धनाथ बळवामा मंदिरात पहाटे ही भाकणूक झाली आणि ही भाकणूक ऐकण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भगवान डोणे वाघापुरे यांनी ही भाकणूक केली. यावेळी झालेली भाकीत अशी की पिवळ्या भस्माचा महिमा वाढेल, कडधान्य उदंड पिकेल, दीड महिन्यात धान्य पिकेल, वैरण सोन्याचे होईल, पाकिस्तानचा चौथाही भाग भारतात येईल, मेंढीचा भाव लाखाच्या घरात खेळल, साखरेचा भाव तेजीत राहील, गुळाचा भाव वाढेल, तंबाखूची पेंढी मध्यम पिकेल पण तंबाखूनं रोगराई वाढेल, ऊसासाठी मोठी आंदोलनं होतील, पाण्याचा कप विकत मिळेल, चालता बोलता मृत्यू होईल व उषाशी भाकरी उषाला राहील, आपली जागा साडेतीन हातच आहे हे लक्षात ठेवा. कोल्हापूरची अंबाबाई बळवामाला भेटायला येईल. कर्नाटक राज्यात धरणाला भगदाड पडेल. डेअरीचा मॅनेजर मलई खात राहील व दूध घालणारा शेतकरी कर्जातच राहील. दागिना पैसा घातक ठरेल. 12 महिने लग्न कार्य चालेल ना त्याला कलंक लागेल. जगात डोंगराएवढं पाप आणि दोऱ्यावडं पुण्य झालंय. ज्ञानेश्वरी पारायण सांगता काल्याचे कीर्तन व त्यानंतर महाप्रसाद आयोजित केला होता. सायंकाळी दिंडी काढण्यात आली. यात्रेसाठी मुरगुड पोलीस व स्वराज्य रेस्क्यू फोर्स बिद्री यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी.